मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटना जी आहे ती आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेली आहे. जर आपण पाहिलं तर अण्णासाहेब जावळे पाटील यांचं जे मराठा आरक्षणासाठी जे कार्य आहे ते सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. त्यानंतर आता नानासाहेब जावळे पाटील जे आहेत ते आता कुठेतरी मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहे. तुळजापूर येथून त्यांनी एक यात्रा काढलेली आहे. मला सांगा काय नेमकं भूमिका आहे आरक्षणाच्या निमित्तानं तुम्ही तुळजापूरमध्ये. 40 वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी समाज लढा देतो या महाराष्ट्रामध्ये. अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी स्वतःचं बलिदान दिलं. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अनेक केसेस अंगावरती घेतल्या, परंतु तरीही सरकारला जाग येत नाही. 2018 आम्ही ठोक मोर्चे काढले, मूक मोर्चे काढले. लाखोचा समाज, प्रत्येक जिल्ह्यावाईज 20-25 लाखाचे मोर्चे निघाले, तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. 2018 फडणवीस साहेबांचं सरकार होतं, त्यांनी 13% आरक्षण दिलं, ते कोर्टामध्ये टिकलं पण हायकोर्टामध्ये टिकलं नाही. म्हणून आता मराठा समाजाचा खरा प्रश्न जर आरक्षणाचा सोडवायचा असेल तर सर्व पक्षातील मराठा पुढाऱ्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. जे समाजाच्या नावावर मोठे झाले, जे आमदार झाले, खासदार झाले, केवळ मराठा समाजाचा वापर आपण मतापुरता करून घेतला तर समाजाकडे कुठंतरी दुर्लक्ष झालं. आज अनेक मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले, त्यांनीही समाजाकडे आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून परत एकदा छावा खंबीरपणाने या महाराष्ट्रामध्ये छावाच्या पद्धतीनं उपोषणाच्या मार्गाने नाही तर हातात दांडके घेऊन त्या मराठा पुढाऱ्यांना जागं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पाटील आंदोलन करतायत, त्यांच्याकडे कसं बघताय? एकीकडे त्यांच्या रॅली सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर मराठा समाज त्यांच्यासोबत आहे, मात्र मग आता वेगळी भूमिका म्हणायची का? वेगळी भूमिका नाही, त्यांची उपोषणाची आहे, आमची थोडं आक्रमक भूमिका छावाची असते. कारण की आजपासून नाही तर आम्ही 40 वर्षापासून यासाठी लढा देतोय. मग ही लढाई जर 1 वर्ष झालं, इतका समाज रस्त्यावर आहे, तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तर या पुढे आक्रमक भूमिका घेऊनच आम्ही चालणार. आणि याला निवडून द्या त्याला निवडून द्या ही छावाची भूमिका नाही, तर जे लोक समाजाच्या नावावर मोठे झालेले त्यांनी या मराठा समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, यासाठीही आम्ही यात्रा केलेली. जरंगे पाटील म्हणतायत की आता उमेदवार विधानसभेमध्ये उभे करणार आहेत, त्यासाठी 29 तारखेला बैठकीचं देखील आयोजन केलेलं आहे. आमची अखिल भारतीय छावा संघटनेची भूमिका ही राजकीय भूमिका नाही, आम्ही निवडणुकीमध्ये थांबणार नाही. आमची भूमिका असेल खरं तर समाजाच्या बाजूने असली पाहिजे, समाजाच्या आरक्षणासाठी असलं पाहिजे. याला निवडून आणा आणि त्याला निवडून आणा ही भूमिका नसली पाहिजे, या स्पष्ट मताचा मी आहे. कारण की आज 60-70% मराठ्यांचे पुढारी आहेत, तेच मराठ्यांचं वाटोळं करायला बसलेले आहेत. म्हणून राजकीय भूमिका न घेता, माझं वैयक्तिक मत आहे की राजकीय भूमिका न घेता समाजाच्या आरक्षणासाठी एक खंबीर लढाई सर्वांनी मिळून उभी केली पाहिजे. जरंगी पाटलांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी, नेमकी तुमची स्पेसिफिक मागणी काय? मराठा आरक्षण दिलं गेलं तर कसं दिलं गेलं पाहिजे? आता ही आमची आरक्षणाची मागणी आहे, ओबीसीतून द्या, न सगळे सोयऱ्यातून द्या, न कुणबीतून द्या, न स्वातंत्र्य 16% आरक्षण द्या, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. जर पाहिलं तर अगदी तुळजापूरपासून आता या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि मला आरक्षण कुठल्याही ह्याच्यामधून द्या पण आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका जी आहे ती छावा संघटनेकडून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.